आज महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातल्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात, असंवैधानिक सरकारच्या विरोधात हा प्रचाराचा नारळ फोडून महाविकास आघाडीचा हा प्रचाराची सुरुवात या ठिकाणातून आपण करतो आहे आणि त्यासाठी आज आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले राष्ट्रीय नेते आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे खऱ्या शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे स्नेही आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब, विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खऱ्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र जयंतराव पाटील भाई जयंत पाटील, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय आदित्य ठाकरेजी, आमचे मित्र, एकच मित्र आहे माझा, संजय राऊत आमच्या मुंबई काँग्रेसच्या आमच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, सुप्रियाताई, सगळे आदरणीय मंच उपस्थित, मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून आलेले आमच्या सगळ्या माता बहिणी, आमचे सगळे युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधू, महाराष्ट्रातलं सरकार हे घाबरलेलं सरकार आहे. जसं आपल्याला सुप्रियाताई आणि वर्षाताईंनी दिल्लीतल्या सरकारची कहाणी सांगितली, तसं ते घाबरलेलं सरकार आहे, तसं महाराष्ट्रातलं सरकार घाबरलेलं आहे. रोज काही ना काही नवीन जीआर काढण्याचा प्रयत्न ते करतात. महाराष्ट्रामध्ये आता विरोधकांना त्यांच्या विरोधात मोर्चे पण काढता येणार नाही. मोर्चे काढले तर गुन्हे दाखल होणार. एकत्रित आले म्हणजे जसं आता जे हुकुमशाहीची वाटचाल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न सत्तेचा माज आलेली भाजप प्रणित सरकार राज्यातली आणि केंद्रातली सरकार करते आहे. कालचं आपण लाल किल्ल्याचं भाषण नरेंद्र मोदींचं सगळे ऐकत होतो. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर जनतेतून निवडून गेलेले प्रधानमंत्री लाल किल्ल्यातून भाषण करतात, पण विरोधी पक्ष नेता याचं पण या लोकशाहीमध्ये एक आगळेवेगळं महत्व आहे. आणि लोकशाहीची ही विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष हे दोन चाकं असताना राहुल गांधीजींना, कारण की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे बरोबरीच आज लोकसभेमध्ये आपल्याला चित्र पाहत असताना जे स्थान त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तो द्वेष, कारण की ज्यावेळेस आम्ही प्रधानमंत्र्यांची शपथ घेत असू, मुख्यमंत्र्याची घेत असू, मंत्रिमंडळाची शपथ होत असेल तर आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही अशा पद्धतीच्या छप्तीमध्ये उल्लेख केला जातो. पण काल राहुल गांधीजींचं ज्या ठिकाणी जे स्थान असायला पाहिजे हे विरोधी पक्षाचं, विरोधी पक्षाच्या नेत्याचं, मी फक्त राहुल गांधीचं नाही बोलत, ते स्थान त्या ठिकाणी दिलं नाही. हा एक प्रकारचा लोकशाहीवरचा हल्ला होता, एक लोकशाहीचा खून होता अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. म्हणजे अजूनही जो घमंड, जो गर्व कालपर्यंत मोदी सरकार होत, आज एनडीएचं सरकार झालं पण अजूनही घमंड उतरलं नाही असं चित्र आपण पाहतो. हा लोकशाहीचा अपमान करणारी जी व्यवस्था देशात आणि राज्यात आपण पाहतो आहे, या व्यवस्थेला आता समूळ नष्ट करण्याचा मानस करून या ठिकाणातून शंका नांद आपण जे करतो आहे, या ठिकाणातून जात असताना अनेक प्रश्न रोज निर्माण होतात. पक्षप्रमुख बनून
पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला अनेक उत्तराला पुढे जावं लागतं. पण महाविकास आघाडी म्हणून आपण एक निर्धार केलेला आहे आणि त्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये 31 खासदार, म्हणजे तो ते त्यावेळेचं लोकसभेचं चित्र असं होतं की मोदीची लाट अजूनही चाललेली आहे. भ्रष्टाचाराने मोठ्या प्रमाणात कमवलेला पैसा राज्य सरकारजवळ आहे. खरं तर पवारसाहेब आणि उद्धवजी या दिल्लीमध्ये बसलेले जे दोन सरकारमधले नेते आहेत यांचा एटीएमच महाराष्ट्र आहे, याचं एटीएमच महाराष्ट्र आहे. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला पैसा हे दिल्लीत मध्ये बसलेले हम दो हमारे दो हे मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊन या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं, महाराष्ट्राचा भंगार करण्याचा जो प्रयत्न यांनी लोकांनी सुरू केलेला आहे, यांचं एटीएम आता आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये बंद करायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, तरुणांपर्यंत, गरिबापर्यंत पोहोचला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायचा.